हाती चलते है कुत्ते भुगते है असं नाव न घेता चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या विरोधकांवर टीका केली आहे। चक्रीवादळाने मराठवाड्यात दाणादण उडवली आहे, यामुळे गेल्या 15 दिवसात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतलाय। मात्र आतापर्यंत कोरोना महामारी, गारपीट असो अथवा चक्रीवादळ, या सर्व संकटात थेट मदत ठाकरे सरकारने केली आहे, त्यामुळे मराठवाड्यात असलेल्या अस्मानी संकटात महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईलच असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बळीराजाला दिलाय। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बाजूने कायम असल्याचं त्यांनी सांगितलंय। गंगापूर तालुक्यातील कणकोरी गोबापूर येथे नारळी नदीला महापूर आल्यामुळे या नदीचा पूल पूर्णपणे वाहून गेलाय। त्या गावाचा गेल्या कित्येक दिवसांपासून पूर्णपणे संपर्क तुटलाय। तर शिवना नदी आणि गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे त्या नदीकाठच्या शेतातले उभे पिके वाहून गेलेत। तसेच नदीकाठच्या गावातील शेतवस्तीत पाणी शिरल्यामुळे घरातील संसार, उपयुक्त सर्व साहित्याची नासधूस झालीय। यावेळी माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शेतशिवारात पाण्यातून जाऊन अतिवृष्टी भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या आणि ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे यांची विचारणा करून राज्य शासनाकडून तातडीनं कशा प्रकारे मदत मिळेल हे बघून लवकरात लवकर आपल्याला मदत मिळवून देऊ असं खैरे यांनी पूरग्रस्तांना सांगितलंय। यावेळी अंबळनेर वस्ती या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणचा पूल हा पूर्णपणे पाण्यात आहे। त्या ठिकाणच्या नागरिकांना जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने पाण्यातून ये जा करावी लागतीये। जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी ये जा करावी लागत असल्यामुळे त्या ठिकाणचे नागरिक आपापल्या पाल्यांना शाळेत सुद्धा पाठवत नाहीयेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। त्या ठिकाणच्या एका नागरिकांनी आमच्या चुलत्याला काल रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आम्हाला आमच्या चुलत्याला पाण्यातून दवाखान्यात न्यावे लागले असे नागरिकांनी सांगितले। या ठिकाणी लवकरात लवकर राज्य शासनाकडून पुलासाठी निधी मंजूर करून तात्काळ कामं मार्गी लावू असं खैरे यांनी सांगितलं। यावेळी पेंडापूर, कोंबापूर, कणकोरी, ढोरेगाव, अंबळनेर, कायगाव आदी गावांसह अनेक गावात माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली। यावेळी तहसीलदार सतीश सोनी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख मच्छिंद्र देवेकर, नगरसेवक मुकुंद जोशी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप निरपळ, शिवसैनिक राजू शेठ जयस्वाल, कैलास साबणे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज टुडे 24 मध्ये मी विशाल जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। या ठिकाणी आज आलो आपण अंबळनेर वस्ती या ठिकाणी। या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता या इथे काही वस्ती आहे आणि त्यांना जाण्या येण्यासाठी इथं पूल नाही आहे। या ठिकाणी काही महिला भांडे धुत आहे आणि या ठिकाणी जर इकडे यायचं असेल, जास्त पाऊस झाला तर त्यांचा पूर्णपणे संपर्क तुटतो आणि त्यांचं जरा काही आडी अडचणी जरा असेल, दवाखान्याची असो किंवा काही आपत्कालीन घटना जर घडली तर त्यांना त्या ठिकाणावरून इकडे येता येत नाही। आणि ही सर्व पाहणी करण्यासाठी माजी खासदार चंद्रकांतजी खैरे हे आलेले आहे। आता आपल्यासोबत चंद्रकांतजी खैरे हे आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे या पुलाची, तर याबद्दल आपण काय सांगाल? सर, तुम्हाला सांगतो जायकवाडीचं हे बॅकवॉटर आहे आणि जसं जसं धरण भरत चाललं तसं इकडे ते भरत पाणी वाढत चाललं। आता मी स्वतः पाहिले इथे, आमचा शिवाजी आहे ना, हा शिवा त्या ठिकाणी याच्या असं रोज जाणं येणं असं याच्याने जात होतो नावेतून, म्हणजे अशा परिस्थिती आम्ही त्या मध्यभागापर्यंत आम्ही गेलो होतो पण ते पाणी वाढतच चाललं होतं। पण सांगायचा मुद्दा असा की यांना आता ही पूर्ण वस्ती त्या ठिकाणी महिला विचारते तो उभे आहे कपडे धुतात कोणी काही, पण त्यांना तिकडे जायला इकडच्या सगळ्या भागातील जाणार, कारण हा जो रस्ता आहे हा पुढे आपल्याला लखमापूर वगैरे तिकडे जातो, जुन्या अंबळनेर गावात जातो, तर तो रस्ता सगळा बंद आहे। आणि म्हणून मी म्हणजे तहसीलदार साहेब आहे आलेले इकडे, मी त्यांना मी तहसीलदारला मी सांगणार आहे की इमिजिएटली त्या ठिकाणी तुम्ही याची प्रोग्राम बनवावा लागल्याचा पुलाचा, हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा झालेला आहे, परंतु त्यावेळेस काही फंड्स कमी पडले किंवा काही पडलं म्हणून त्यांनी असं अर्धवट सोडलेलं आहे, त्याच्यामुळे हे झालं। आता कमीत कमी हे पाणी हे अजून 8-10 दिवस तर ते खाली उतरत नाही, कारण जसा पाऊस पडेल जसं धरण अजून वाढत जाईल तसं। आता धरणातून जो विसर्ग सुरू झालेला आहे तर त्याच्यामधून त्या जर खूप जर विसर्ग सुरू केला तर इथे काही पाणी कमी होऊ शकतं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज खूपच अडचण आहे इथे आणि नागरिकांना खूप आहे। म्हणजे एकतर तुम्हाला सांगतो की खूप भयानक पाऊस झाला, मी संपूर्ण मराठवाड्यात फिरून आलो आणि आपले जिल्ह्यासुद्धा फिरलो संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। तर न्यूज टुडे 24 मध्ये मी विशाल जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। या ठिकाणी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला
आणि शिवना नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं। त्या पाण्यात जे नदीकाठची शेती आहे त्या शेतीमधलं उभं पीक वाहून गेलं। त्यानंतर शेतीकाठी जे घरं आहे ते गाव आहे त्या गावात पाणी शिरल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घरातील साहित्याचं नुकसान झालं होतं। काही लोकांच्या घराची पडझड झालेली होती आणि हे सर्व पाणी करण्यासाठी माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांतजी खैरे हे आलेले आहे आपल्यासोबत। चंद्रकांतजी खैरे आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आपण गंगापूर तालुक्याची पाहणी केलेली आहे, त्या पाहणीबद्दल काय वाटतं? काय गो कमळे रोड, त्याच्यानंतर मग पेंडापूर, कणकोरी, वैगाव, हे सगळं खूप म्हणजे अक्षरशः शेती तर पूर्ण 100% गेली, तिथं सगळे गेले। त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक सगळ्यात पहिले सगळ्या भागातून म्हणजे मराठवाड्यात मी सगळीकडे फिरून आलो तर मराठवाड्यातली परिस्थिती अशी आहे की गंगापूर पकडून संपूर्ण शेती गेली, म्हणजे 100% नुकसान झालं, 100% नुकसान झालेलं आहे। तर 100% त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे ही सगळ्या नागरिकांची शेतकऱ्यांची मागणी आहे, म्हणजे माझा पण त्याला सपोर्ट आहे। एक दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांची घरं गेले, त्याच्यानंतर नदीच्या काठचे सगळे जमीन वाहून गेली, हे सुद्धा मी कन्नड तालुक्यात पाहिलं, बाकी मराठवाड्यात पाहिलं, आपल्या इथे पण पाहिलं। पण आत्ता ते झालं तरी काही जनावरं होऊन गेले, काही म्हणजे माणसांचं नुकसान झालं, भांडेकुंडे होऊन गेले वैजापूर तालुक्यात, हे सगळं जर असं तर ते शेती वेगवेगळे पैसे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देणार आहे। आम्ही सर्व क्षेत्रमंडळ गेलो त्यांच्याकडे, त्यांनी म्हणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विहिरी, ज्या विहिरी सगळ्या संपूर्णपणे भरल्या, तुटल्या, हे झाल्या, तर त्याला संपूर्णपणे मदत आपल्या संजीवन बुमरे पाटील हे जे मंत्री आपले, त्यांना मी स्वतः सांगितलं की आपल्या जिल्ह्यातलं पहिले करा, तर म्हणजे तहसीलदारांकडे तुम्ही यादी द्या, मी सगळे त्या ठिकाणी पास करतो, पण त्या विहिरींचासुद्धा तो प्रश्न मिळतो। पण रस्ते त्या ठिकाणी खूप गेले आणि पूर्ण पुलं तुटले। आता पूल कणकोरीचा जाणारा पूल होता तो पूल तर इतका म्हणजे विचित्र अवस्थेत तुटलेला, आत्ताही खूप पाणी चाललं होतं आणि ते कणकोरीमधून जाणं येणं म्हणजे 40 गावाचा संपर्क येतो आणि ते त्या भागातले सगळे कामगार वर्ग बजाज कंपनी किंवा बाकीच्या कंपनीत जातात, वळून जातात, ते सगळे त्यांचं काम थांबतं आणि मग त्यांना असं इतकं लांबून गंगापूर व्हाय यावं लागतं। एक तर ते तुटलं आणि तुटलं तर एक सांगतो की वाईट परिस्थिती अशी झाली की पवार नावाची व्यक्ती त्या ठिकाणी शांत झाली वारले, तर त्यांना त्यांचा प्रेत घेऊन जाताना सुद्धा म्हणजे पडण्याची भीती झाली होती, पण त्यांनी खूप याच्याने घेऊन गेले ते प्रेत, म्हणजे प्रेत न्यायाचं जागाने माणसांच जागाने 10-10 फूट 15-15 फूट ते फूट तिथे पाणी आणि पूल तर तुटून गेला। म्हणून माझ्याबरोबर तहसीलदार पण होते आपले, तहसीलदार तहसीलदारांना सांगितलं मी की म्हटलं हे पूर्ण पुलाचं आहे। इकडे मी आत्ता गेलो होतो अंबळे रोडला, तर अंबळे जुना अंबळे आणि आपलं लखमापूर जुना ह्या गावात अजूनही म्हणजे लोक जाता येतात, पण त्या ठिकाणी जायलाच जागा नाही। आमचा शिवाजी त्या ठिकाणी तर शाखा प्रमुख तो रोज म्हणजे एकतर ते नावेतून जातो नाही तर पोहून जातो असे प्रश्न, पण त्या महिला वर्ग विचार तिथे थांबले होते म्हणजे आमचं काय कसं काय करायचं, हे खूप नुकसान झालं आणि गंगापूर तालुक्यात खूप नुकसान झालेलं आहे, पण सगळ्याच तालुक्यात झालेलं आहे, संपूर्ण मराठवाड्यात। आत्ता आपण इथे बसलो ना, आत्ता ऊन होतो खूप, आता थोडंसं सावली आली, सावली म्हणजे सावली नाही आणि समाजनगरला इतका जोरदार पाऊस चालू आहे, मला फोन आले होते आणि काळोख झाला, म्हणजे जसं रात्रीचे 8-9 वाजले असं ते काळोख झाला तिथे, आणि मला सांगितलं की तुम्ही आता येताना सावधपणे घ्या कारण खूप जोरात पाऊस चालू आहे, कारण हा पाऊस तिकडे येईल आता आपल्याकडे असं झालं। पण गंगा गोदावरी मातेला प्रार्थना करतो की आता बस झालं, आमचे सगळे धरणं तलाव सगळे भरले, विहिरी भरल्या सगळे, आता काही जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देऊ नको माते, हे आपल्या रामेश्वर महाराजांना प्रार्थना करतो की आता होऊ देऊ नको, कारण आता हे इतकं करत असताना मदतीचा ओघ त्या ठिकाणी फक्त शिवसेना पक्षप्रमुख आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे येतात, अनेक जण येतात टीका करून जातात, खिशातून एक पैसा तर काढून देणार नाही, काय सरकार त्यांचं नाहीच आहे, सरकार आमचं आहे, आपलं आहे, आणि मग आपल्या सरकारकडनं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिला होता की तुम्ही सगळ्या संपूर्ण मराठवाड्यात जाऊन त्या ठिकाणी सगळं पाणी करा आणि काय असेल तर शेतकऱ्यांना पूर्णपणे शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, कधीही त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही हे सरकार आघाडी सरकार हे कधी कमी पडू देणार नाही आणि संपूर्ण नागरिकांना शेतकरी बांधवांना गावातील लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सगळे तत्परते प्राथमिक स्वरूपात 5,000 जे प्रत्येकाच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली ती फारच प्राथमिक सुरुवात, पण हे सगळे सांगितलं त्या अतिवृष्टीचं वेगळे, विहिरीचे वेगळे, घर पडलेलं वेगळे,
गाई म्हशी बकऱ्या काही गेलं त्याचं वेगळं असं सगळं त्या ठिकाणी पूर्णपणे माननीय उद्धवजी स्पेशल आदेश करून त्या ठिकाणी मदत करणार आहे. सर, या ठिकाणी शेती पिकाचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर शेतकऱ्यांकडून अशी मागणी होते का हेक्टरी 50,000 हेक्टरी अशी आम्हाला मदत करावी, तर हे शक्य होईल का? नाही, हे शक्य होईल का नाही माहिती आहे, पण प्रत्येकाच्या खात्यात पैसे जातील. आता तात्पुरती मदत ही मिळत आहे, परंतु प्रत्यक्षात 100% नुकसान झालं. माझी मागणी काय की 100% नुकसान झालं साहेब, 100% नुकसान होतं तर मी त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी देतो, नाहीतर बँकांनी त्या ठिकाणी म्हणजे माझं असं एक आयडिया आली की बँकांनी या सगळ्या शेतकऱ्यांना 1-1 लाखाचं कर्ज द्यावं, त्याची हमी सरकारने घेतील आणि ते 10,000 रुपये दरवर्षी फेडतील असं काहीतरी स्कीम केली तर त्यांना आता बाकीचं असं वेगवेगळे विचार यायला लागले. आता मुख्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणजे प्लॅनिंग ठरवतील, मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं ठरवतील त्याप्रमाणे सर्वांना मदत झाली, पण भरपूर मदत आहे. मला काही लोकांनी सांगितलं, मी काल महाराष्ट्रात असताना त्यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त मात्र मिळायला पाहिजे. म्हणलं ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्रात इतकं काही तितकं नुकसान झालं नसेल तितकं महाराष्ट्रात पीकचं पीक होऊन गेलं, तिथं घरांचं नुकसान झालं, कोकणात घरांचं नुकसान झालं, परंतु इथे मात्र त्या ठिकाणी घरांचं नुकसान झालंच, पण बाकी सगळ्यात नुकसान झालं म्हणून त्या ठिकाणी आज माझ्यासोबत स्वतः विद्यार्थी युवासेनेचे मशूर देवकराव पाटील आहेत, अविनाश पाटील उपजिल्हा पोलीस आहेत, सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, कोकणराव गाडेकर हर्षेश जयस्वाल ते हरिजन प्रतापी आहे, सगळे युवा प्रमुख वगैरे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत खेळतो आणि अक्षरशः गुडघ्यावर पाण्यात आम्ही चाललो होतो. आमचं शिवाजी म्हणे साहेब त्या एका नावावर डोंगरावर बसून चला म्हणे, मी चाललो होतो, पण मला काही लोकांनी सांगितलं का जाऊ साहेब खूप 20-25 फूट खोलून पाणी डो मारला की वगैरे लपलो होईल, पण ठीक आहे म्हणलं हरकत नाही म्हणून. आणि सगळं करत असताना म्हणजे आमचा हा ऋषी आत्मा युवासेनेचा डॉक्टर डोंगर सगळी. सर, 2 दिवसापूर्वी या ठिकाणी केंद्रीय मंत्री भगवतजी कराड हे आले होते, तर ते असे म्हणाले का महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी जरा आम्हाला 2 दिवसात जरा ह्या 2 दिवसात जरा अहवाल सादर जरा केला मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे, तर आम्ही त्यांना 2 दिवसात मदत करू, तर हे महाराष्ट्र सरकारकडून शक्य होईल का 2 दिवसात? महाराष्ट्र सरकारकडनं चीफ सेक्रेटरीच्या माध्यमाद्वारे कॅबिनेट सेक्रेटरी दिल्ली जे त्यांना रोज डेली रिपोर्ट की आज इतकं नुकसान झालं, आता इतके हे आहे. आपल्या केंद्रेकर साहेब जे आहेत ते सुद्धा दर रोजचा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांना देतात, चीफ सेक्रेटरी देतात. आता जर समजा मी तर म्हणेन की केंद्राने मदत दिली पाहिजे, भागवत कराड साहेबांना मी तुमच्या मार्फत विनंती करेन की तुम्ही प्रत्येक वेळेस महाराष्ट्र सरकारला करून देऊ नका, केंद्राची पण मदत झाली पाहिजे ना. केंद्राला इथून सगळ्यात जास्त GST जातो महाराष्ट्रातून, सगळ्यात जास्त प्रधानमंत्री कोविडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पैसा गेला. केंद्राने मदत दिली पाहिजे, ओरिसाला किती दिली होती, जम्मू काश्मीरला किती दिली होती, त्याचं तामिळनाडू किती दिली होती, मग महाराष्ट्राला का देत नाही? सर, त्यांचं असं म्हणणं झालं का महाराष्ट्र सरकारने जरा आम्हाला अहवाल सादर केला तर 2 दिवस? अहवाल दिली जातो, चीफ सेक्रेटरी हे डेली कॅबिनेट सेक्रेटरीला त्या ठिकाणी रोज पाठवतात दिल्लीच्या कॅबिनेट सेक्रेटरीला, त्यामुळे हा रोज अहवाल जातो. आणि कोणाला नको पैसे? पैसे तर पाहिजेच ना, पैसे दिले पाहिजे केंद्र सरकारने, आणि ते दिले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आमचे मित्र जे आहेत आता कॅबिनेट मंत्री झाले राज्यमंत्री झालेत त्यांच्याकडे बँकिंग आहे, त्यांच्याकडे एक्सपेंडिचर नाही आहे, तरी पण ते म्हणतात म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ते पैसे मिळून द्यावे. मुख्यमंत्री स्वतः माननीय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलले आणि त्याप्रमाणे त्यांनी मदत ताबडतोब दिली पाहिजे. सर, ह्या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे, काहींच्या घरात पाणी शिरलेलं आहे आपण आताच बघितलेलं आहे, मग त्या ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे काहींचे घरं पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्यांना घरकुल योजनेत घरकुल योजनेमध्ये प्राधान्य आणि ते जे पाणी घरात येतं ना, आमच्या दिलीप निरफळने खूप चांगली आयडिया सांगितलं की चारी केली तिथून संपूर्णपणे, तर चारी केली तर त्या ठिकाणी म्हणजे वर ढापेपेठ आल्याचे आणि चारी करून त्या ठिकाणी पाणी बरोबर त्याच्यात पात्रात सोडून द्यायचं, असं जर केलं तर त्या ठिकाणी कधीच त्यांच्या घरात पाणी येणार नाही. नाहीतर आत्ता आता काळू पडायला लागला, म्हणजे आता तीच चर्चा झाली संभाजीकडून पाणी येतं इकडच्या भागात येईल, तर इथंसुद्धा जोरात पाणी पोहोचू शकतो, म्हणजे आता परत तेच नुकसान. तूर्त मदत ही ताबडतोब आम्ही मदत देत आहे. सर, ह्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सोलेगाव ह्या गावी आमदार प्रशांत बंब यांनी भेट दिली होती, त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे ते सगळे होते,
सोलेगाव येथील 61 कुटुंबाच्या घरात पाणी शिरलेलं होतं, पूर्ण त्यांचे घर उद्ध्वस्त झाले, त्यांना न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे। तर 61 कुटुंब आहे आणि व्हिडिओचं असं म्हणणं आहे का वर्षाला एका गावाला 20 घरकुल दिले जाते, त्या ठिकाणी 61 कुटुंब आहे, तर मग त्यांना जास्त घरकुल हे कोणत्या योजनेत किंवा आपण सांगू किंवा कसं देते आमदार साहेब काय म्हटलंय ते म्हणून देणार का? नाही, ते राज्य सरकार 20 घर असं म्हणतात। आमदार कधी नाही जात कुठं बाहेर असं व्हिजिट करायला जात, पण आमदारचं म्हणत असेल तर आमदारने काय केलं? आमदार काही करू शकत नाही, कारण सरकार आपलं आहे आणि आमचे सगळे पदाधिकारी गेले, आपण खाण्यापिण्याची वस्तू दिली, आपल्या शिवसेनेचे सगळ्या पदाधिकारी अविनाशित बसलेले आहेत, मच्छू आहे, या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था जिथे केलेली आहे त्या शाळेत जाऊन आणि शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण दृष्टिकोन सगळ्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये या ठिकाणी काम करते, अनेकांना संस्थाचे भांडे दिले, अनेकांना आपल्या आमदारांनी आपल्या शिवसेनेच्या आमदारांनी किट वाटल्या, ते राजू जयस्वाल यांनी सुद्धा किट वाटल्या जाऊन स्वतः, आणि जवळ शिवसेना गंगापूर तालुक्याच्या वतीने 8 ते 9 लाखाचे किराणा पण दिला आणि आम्ही करून दाखवतो, बोलून दाखवत नाही, फक्त टीका पण करायची होती। मी तर तुमच्या माध्यमाद्वारे मी या ठिकाणी सांगेन, आता टीका करणं बंद करा, तुम्ही सुद्धा अशा संकटामध्ये एकत्रपणे काम करा, मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करा, तरच तुम्ही आम्ही तुम्हाला मानू, तरच लोकसुद्धा मानतील, नाही तर फक्त मुख्यमंत्री इतके काम करतात इतकं काम करतात आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करत असता, मुख्यमंत्री दुर्लक्ष करता, हे त्यांचं म्हणजे तेच ना, हाती जनता आहे कुत्ता भुकता आहे अशी परिस्थिती यांची विरोधी पक्ष झालेली आणि म्हणून यांनीसुद्धा त्या ठिकाणी आता चुप बसावं आणि मदतीचं हवं, म्हणजे मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रपणे केलं पाहिजे, तर ते करत नाही। शिवसैनिक तर मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व शिवसेने रात्रंदिवस काम करतात, आत्तासुद्धा मी आमच्या सर्व शिवसैनिकांना सांगितलं रात्री पाणी येण्याची शक्यता आहे आणि रात्री जर पाणी आली तर तुम्ही सतर्क राहा, पण सगळ्यांचे मोबाईल आम्ही सांगितले चालू ठेवा आणि समजा काय असतं एकमेकाला लगेच सांगा काय झालं, प्रत्येक गावामध्ये विचारून घ्या, कारण अजूनही मला तहसीलदारने पण सांगितलं होतं आणि मला आज सकाळी कलेक्टरने पण सांगितलं, साहेब अजून 2 दिवस तरी पाऊस पडू असं काय म्हणून त्या शिवसेना मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री आपलेच आहे, स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी जातीने लक्ष देत आहे, रोज विभागीय आयुक्त असेल, कलेक्टर असेल, बाकी विविध कलेक्टर असेल, त्यांना सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की मदत, आणि म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात यापूर्वी असे काही पैसे आले नव्हते, ते पैसे आले पण बरेच मागच्या वेळेसही आले, हे म्हणजे कोविडच्या नंतर पैसेही आले, आता दुर्दैवाने कोविड गेला आणि हे अतिवृष्टी आली, अतिवृष्टीमध्ये सुद्धा खूप मोठी प्लॅनिंग उद्धव साहेबांनी केलेली आहे, निश्चितपणे मी सांगतो की खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत मिळणार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही शिवसेना। विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्याच्या खांद्याला खांदा लावून जरा काम केलं तर नक्कीच या ठिकाणी सर्व काही सुरळीत होईल असं चंद्रकांतजी खैरे यांनी सांगितलेलं आहे। न्यूज टुडे 24 साठी मी विशाल जोशी, गंगापूर, ढोरेगाव। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।